धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उद्या 16 तारखेला समस्त धनगर समाज विरोबाच्या बनामध्ये दसरा मेळावा घेणार आहे. या सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केली असून येत्या काही दिवसात जर आरक्षण नाही मिळाले तर या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय धनगर समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच हा दसरा मेळावा लाखो धनगर समाज यांच्या उपस्थितीमध्ये आरेवाडीमध्येच होणार असून मेळाव्यात फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि सर्वांनी एकच दसरा मेळावा व्हावा अशी इच्छा व्यक्त करून या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. उद्या 16 ऑक्टोबर रोजी आरेवाडीतील जगप्रसिद्ध विनोबा मंदिराच्या परिसरामध्ये धनगर समाजाचा दसरा मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्यास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. धनगर समाजाचे सगळे ज्येष्ठ नेते, सगळे आमदार, सगळे माजी आमदार, त्याचप्रमाणे विविध संघटनांचे पदाधिकारी हेही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये या धनगर समाजाचा मूळ प्रश्न जो आहे त्या ते म्हणजे धनगर समाज एसटी आरक्षण, त्या एसटी आरक्षणाविषयी आता फक्त 2 महिने शिल्लक राहिले आचारसंहित लागण्यासाठी, त्यामुळं पुढच्या 2 महिन्यामध्ये या आंदोलनाची दिशा जी आहे ती या मेळाव्यामध्ये सगळे आमचे नेते मंडळी मिळून एकमुखानं एक दिलानं या शासनाच्या विरुद्ध एल्गार करणार आहेत. या आंदोलनाचं रणशिंग जे आहे ते आंदोलन त्या या उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही पुकारणार आहोत. या शासनानं बारामतीमध्ये जो शब्द दिला होता की आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आणि सत्तेत आल्याला आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण आता पुन्हा आमच्या माथी टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सचा एक अहवाल जो आहे तो आयोग आमच्या माथी मारला आणि 4 वर्ष जो आहे तो वेळ काढूपणा केलेला आहे. आता आम्हाला माध्यमांच्या माध्यमातून समजलं की हा अहवालसुद्धा जो निगेटिव्ह आलेला आहे, त्या अहवालामध्ये सुद्धा धनगर हे एकच नसून वेगळेच समाज आहेत अशा प्रकारचं विश्लेषण त्या अहवालामध्ये झालेलं आहे. त्यामुळं या धनगर समाजाची महाधनगर समाजाची फार मोठी संतापाची लाट या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यामुळं या मेळाव्यामध्ये अतिशय तीव्र भावनेने समाज उतरणार आहे आणि ह्या धनगर समाजाचा अंतिम लढा जो आहे तो या उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही स्वीकारणार आहोत. आणि त्या मेळाव्यामध्ये जर का आचारसंहितेच्या आतमध्ये या शासनानं जर सर्टिफिकेट लागू केले नाही, अंमलबजावणी नाही सुरू केली, तर मात्र येत्या निवडणुकीमध्ये या सरकारचं पाणीपत केल्याशिवाय हा धनगर समाज स्वस्थ बसणार नाही. या मेळाव्यामध्ये आम्ही या तो आरक्षण दे दो या तो खुर्ची छोडो असा चले जावचा नारासुद्धा या मेळाव्यामध्ये धनगर समाजाचे सगळे पक्षाचे नेते या सरकारला देणार आहेत. या सरकारला अल्टिमेटम जो आहे तो उद्याच्या महामेळाव्यामध्ये आम्ही देणार आहोत. या समाजामध्ये कुठलीही फूट पडली नसून आरक्षणावरती सगळ्या नेत्यांचं एकमत आहे आणि त्यामुळं शेवटपर्यंत सगळे समाज नेते हे एकाच व्यासपीठावर येतील आणि हा एकच मेळावा होईल अशी अपेक्षा धनगर समाजाचे सामान्य कार्यकर्त्याचे आहे. आणि आम्ही विनोबाच्या वेळी आम्ही प्रार्थना करू की धनगर समाजाचा एकच महामेळावा जो आहे तो त्या ठिकाणी संपन्न हो. हार्दिक पटेल जर धनगर समाजाचं समर्थन करणार असतील तर आम्हाला त्यांना विरोध करायची काही आवश्यकता नाही. जर समर्थन करणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू.